सर थोड़ा उस साइड आइए आप, जैसे ही आपका नाम ले लूंगा आप बीच में आ जाइए, उस साइड आइए सब, वन बाय वन थोड़ा पीछे आइए। यस, आपको ये 2 दिन में किस तरह से, मतलब क्या क्या सीखा आपने, आप क्या थे क्या नहीं थे, बैकग्राउंड हम लोग को नहीं बताना है, हमने पास टाइम बहुत कम है, सिर्फ 2 मिनट में अपना रिव्यू देना है, ट्रेनिंग कैसी लगी, ट्रेनिंग से आपने क्या सीखा वो आपको बताना है। ओके, तो मैं आपको माइक दे रहा हूँ, आपका नाम बताइए, क्लियरली नाम आना चाहिए क्योंकि ऑलरेडी रिकॉर्डिंग हो रही है, तो उस तरह से आइए। तो आइए सर, किशोर सर। हेलो, नमस्कार, माझं नाव किशोर, मी बिलॉंग कर हाय किशोर, हाय एवरीवन, मी बिलॉंग करतो पनवेलवरनं आणि गेल्या 1 वर्षापासून ट्रेडिंग करतोय। मोठं मोठं प्रॉफिट म्हणजे डेली से 1% काढण्याचा प्रयत्न करतोय आणि ते कन्सिस्टंटली राहतंय माझं। अशा प्रकारे मी महिन्याला 1 लाख ते 1.25 लाखाचं प्रॉफिट जनरेट करतोय आणि हेच प्रॉफिट येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला, मला पर डेला 1 लाख रुपये करायचे आहेत, तर त्याचं स्वप्न मी बघितलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला हे माझं 4थं सेशन असेल लेवल 2चं, तर हे शिकण्याचा मी प्रयत्न करतोय आणि प्रत्येक वेळेला सरांचे प्रत्येक गोष्ट, म्हणजे बेसिक असू दे, लेवल 1 असू दे, लेवल 2 असू दे, हे मी अटेंड करण्याचा प्रयत्न करत असतो। त्या हिशोबाने मी स्वतःला बिल्ड करतोय, स्वतःला शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जे स्वप्न आहे माझं, मी सरांना सांगितलं आहे की येणाऱ्या वर्षामध्ये मी 1 करोड अचीव करणार म्हणून, तर ते सरांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे लाभू देत एवढं सांगतोय। थँक यू। ग्रेट मॉर्निंग, माझं नाव नितेश गायकर, खोपोलीवरून। एक मिनट है नितेश सर, सर कोई आ रहा है बात कर रहा है तो उसको ना इंस्पिरेशन इंस्पायर करना हमारा रिस्पॉन्सिबिलिटी है क्योंकि आप जनरेटर हो। कौन हो? हाँ, तो आपको किस तरीके से इंस्पायर करना है इनको ये बताने की जरूरत नहीं पड़नी चाहिए। यस सर प्लीज। ग्रेट मॉर्निंग, माझं नाव नितेश गायकर, खोपोली। हाय, आज जवळ वर्षभरापासून मी ट्रेडिंग करतोय, दररोजचे $20 ते $25 प्रॉफिटमध्ये आहे माझे सगळं आणि विड्रॉल पण चांगल्या रीतीने करतोय सगळं। कालपासून जे सरांनी सांगितलं, माझी दुसरी लेवल 2 आहे, म्हणजे असं परत परत बसल्याने एक नवीन नवीन काहीतरी शिकण्यास मिळतोय। कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात सरांकडून एक नवीन ट्रेड लाईन वगैरे शिकण्यासारखी ते भेटलेलं आहे आणि मित्रांनो खरंच खूप छान आहे। फॉरेक्समधून जो 1 CR जो क्लब हे केलेला आहे सरांनी, माझा या 2024 पर्यंत 1 CR होणार आहेत। थँक्यू। हॅलो एव्हरीबडी, माझं नाव सुजित पाटील आणि मी पालघरहून आलो आहे। ॲक्च्युली मी बिगनर आहे, मी पालघरमध्ये पहिलं सेशन दिनेश नाईक सरांचं अटेंड केलं, त्यांनी खूप छान प्रकारे शिकवलं। ॲक्च्युली हा करन्सी ट्रेडिंगचा विषय हा मला अगोदरपासून माझ्या कानावर होता पण मी काय तेवढं फारसं मनावर घेतलं नव्हतं, पण जेव्हा मी दिनेश नाईक सरांचं बोईसरला सेशन अटेंड केलं तेव्हा मी खरोखर खूप इम्प्रेस झालो आणि मला असं वाटलं की खरोखरी आपल्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे लाईफमध्ये आपण काहीतरी अचीव करू शकतो ह्याच्यासाठी। आणि त्याच्याच रेफरन्सने मग मी लेवल 1 अटेंड केली, त्याच्यानंतर आज मी इथे लेवल 2 अटेंड करण्यासाठी इथे आलेलो आहे। वास्तविक आता लर्निंग पॉवर एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला खूप असं चांगलं प्लॅटफॉर्म इथे मिळालेलं आहे, कारण ज्या लोक आता जसं 2 वर्षापूर्वी कोविड आलेला होता आणि कोविडमध्ये बऱ्याच लोकांचे जॉब वगैरे गेलेले होते, बिझनेस वगैरे ठप्प झालेले होते, त्यांच्याकडे दुसरा कोणता असा ऑप्शन नव्हता आणि इतर व्यवसायात उतरायचं म्हणजे तेवढं आपल्याकडे भाग भांडवल पाहिजे, पण हा लर्निंग पॉवरच्या माध्यमातून डॉक्टर प्रवीण म्हात्रे सर आहेत, मनोज भुजबळ सर आहेत, दिनेश नाईक सर आणि ही संपूर्ण टीम ह्यांनी आपल्याला असा एक जो प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे की ह्याच्यामध्ये आपण कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून आपण ह्याच्यामधून खूप काही शिकून आणि आपण करोडपती होण्याचं आपण आपलं स्वप्न साकार करू शकतो। म्हणून आज आपल्याला एवढं चांगला हॉल इथे अवेलेबल करून दिलेला आहे, 3 दिवस इथे आपली राहण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि हे सगळं लर्निंग पॉवरच्या माध्यमातून फ्रीमध्ये केलेलं आहे। आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा भारताच्या बाहेर अशी कोणतीच इन्स्टिट्यूट नाही आहे का जी आपल्याला ही अशी फॅसिलिटी फ्रीमध्ये पुरवते, तरी माझ्या तरी लर्निंग पॉवरसाठी एकदा जोरदार सगळ्यांकडून टाळ्या होऊ द्या। आता इथे जे काही आपले ट्रेनर्स आहेत किंवा जे आपले गुरु आहेत ह्यांच्याकडून जे आपल्याला
ट्रेनिंग मिळते, खरोखरच एकदम अतिशय सुंदर आहे. कारण त्यांची सांगण्याची पद्धत, त्यांची समजवण्याची पद्धत आणि एवढं त्यांची एवढी एनर्जी आहे की आज आपण ॲक्च्युली बसतोय आपण काहीच करत नाही, जस्ट हातात एक मोबाईल किंवा पेन किंवा डायरी घेऊन बसतोय. आणि हे जे लर्नर आहेत हे सकाळ 11 वाजल्यापासून जवळजवळ 7:30-8 वाजेपर्यंत कंटिन्यू आपल्याला हे स्पीच देतात. आणि नुसते स्पीच देत नाहीत, आपल्याला टेक्निकली प्रॅक्टिकली ते समजावून पण सांगतात. आता जसं सतीश सतपाळ सरांनी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं, किंवा सकाळपासून मनोज भुजबळ सरांनी आपल्याला आपली ट्रेडिंग करताना सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, त्यांनी जो आपल्याला मेसेज दिलेला आहे की 10% बाईंग, 10% सेलिंग आणि 80% वेटिंग ऑर वॉचिंग, हे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे शिकवताना त्यांनी एवढे संदर्भ चांगले दिलेले आहेत की आजपर्यंत आपण कोणी कदाचित भगवद्गीता इथे वाचलेली नसेल, पण त्यांच्या माध्यमातून भगवद्गीतेचे असे बरेचसे अध्याय आहेत की त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याला पण एक भगवद्गीता वाचावी अशी आपल्या मनात पण आवड निर्माण झालेली आहे. तरी लर्निंग पॉवर एज्युकेशनच्या माध्यमातून आम्हाला हे ट्रेनिंग मिळालं तर आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने लर्निंग पॉवर एज्युकेशनला खूप खूप धन्यवाद देतो आहे. आणि मी अशी अपेक्षा करतो की मी अशी देवा ईश्वरचरणी प्रार्थना करेन की ही भारतातच नाही तर आपल्या जगात लर्निंग पॉवर ही नंबर 1 इन्स्टिट्यूट व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आहे. आणि मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या लर्निंग पॉवरच्या सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो आहे. धन्यवाद. हाय एवरीवन, माझं नाव शिवा माने. अच्छा, या 3 दिवसाचं लेवल 2 जे ट्रेनिंग मी ह्या फ्रेशर्स आहे, मी पण बिगिनर्स आहे. दादरला बेसिक केलेलं आहे, त्यानंतर ठाण्याचं लेवल 1 आणि नंतर हे लेवल 2 असं हे करतोय. गेल्या 3 ट्रेनिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, जसं जसं ट्रेनिंग पुढे पुढे चाल चाललं आहे तसे तसे नवीन पॅटर्न्स, नवीन स्ट्रॅटेजीज हे सगळे शिकायला भेटतात आपल्याला. आणि तिथे लेवल 2 केल्यानंतर जी प्रॅक्टिस केल्यानंतर जे काही आपल्याला कमी होत्या किंवा जे काय प्रॉब्लेम्स येत होते आपल्या याच्यामध्ये ट्रेड्समध्ये किंवा लॉस जात होते, तर ते आता काय याच्या पुढे कुठेतरी चेंज होणार आहे ही हा मला स्वतःला एक विश्वास निर्माण झाला ह्या गोष्टीमुळे. त्याच्यानंतर हा जो लेवल 2 जो फॉर्मॅट आहे माइंड चेंजिंगचा, तोही सेटअप चेंज झाला आहे. म्हणजे कालपर्यंत मी जो विचार करत होतो की आता कसं होणार, काय होणार, ही स्ट्रॅटेजी कशी, ट्रेडलाईन कशी असणार, बेसलाईन कशी असणार, रेझिस्टन्स कसा असणार, तो कसा खेचायचा, म्हणजे तिथे इथे न येता किंवा तिथे बसूनच ॲक्च्युली सगळं माहीत पडलेलं आहे आपल्याला आता. त्यामुळे ही कालची आजची जी ट्रेनिंग आहे ही आपल्यासाठी बेनिफिशियल ठरलेली आहे. हॅलो एव्हरीबडी, मी सुभाष एरंडे, ठाण्यावरून आलेलो आहे. हाय हाय, थँक्यू. मी माझा अनुभव सांगू शकतो की मला हे सगळ्यांना जसं मेसेज आला कुठेतरी व्हॉट्सअपवरती किंवा इन्स्टावरती कुठेतरी मेसेज आला असेल फ्री वेबिनार, फ्री ट्रेडिंग वेबिनार म्हणून मला मेसेज मित्राने केला, तो बघून मी फ्री होतो ह्या कारणामुळे मी फक्त ठाण्यातल्या ट्रेनिंगला गेलो, जिथे सरांनी ट्रेनिंग घेतलं आपल्या नाईक सरांनी, फक्त फ्री होतो म्हणून बघायला गेलो. पण तिथे गेल्यानंतर मला कळायला लागलं की एक एक स्टेपमधून, पहिल्या दिवशी फ्री वेबिनार झाला, फर्स्ट लेवलला गेलो, फर्स्ट लेवलला 2 बसलो, बेसिकला 2 बसलो, तिथून कळलं की ही फ्रीची कॉन्सेप्ट किती इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला काय पाहिजे असतं, कुठेतरी फ्री आहे म्हणून आपण लगेच जातो. हे जर 10,000-15,000 चार्ज केले असते तर कदाचित आपल्यातलं इथे कोणी नसतं, जे की सगळे सामान्य कुटुंबातले आहेत, कारण आपण अफोर्ड करू शकत नाही. त्यानंतर लेवल 2 आपण सगळेजण आलात, काही जण दोन दोन वेळा आले, 4-4 वेळा आलेत. खूप खूप चांगली गोष्ट करत आहे की जेवढे जास्त वेळ शिकतात तेवढं जास्त अनुभव येणार आणि आपल्याला मार्गदर्शन तेवढं चांगलं मिळतं आहे. तर ह्या फ्रीच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो, पण आज मी इथून बाहेर जो पडणार आहे ना, तो ऑलरेडी करोडपती झालेला माणूस बाहेर पडतोय. हे सगळ्यांनी, हे फक्त मी नाही तर प्रत्येकाने लक्षात घ्या की आपण इथून जो बाहेर पडतोय ऑलरेडी आपण करोडपती झालोय. कारण एवढं सगळं सेटअप, एवढं सगळं ट्रान्सफॉर्मेशन आपल्यामध्ये येणार आहे, हे ऑलरेडी करोडपती माइंडसेट आपला इथून बाहेर पडल्यानंतर झालेलं असणार आहे. हे मी ठरवलं आहे, त्यामुळे सगळ्यांनी तसं ठरवा आणि आपल्या आयुष्यात हातात तर, थँक्यू, हातात तर करोड येणार ही तर आपल्याला इथून पुढे खात्री झालेलीच आहे. त्यामुळे आपलं माइंडसेट आता करोडपतीचं आहे एवढा माझा विश्वास बसलेला आहे. आणि याबद्दल मी मनोज सर म्हणा, सतीश सर म्हणा, आपले नाईक सर आहेत आणि मला मार्गदर्शन करणारे धुरी सर आहेत, त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. त्यांनी म्हणजे हे आपण पैशाचीच नाही करू शकत या गोष्टी, जे आपल्या आयुष्यात ज्यांनी ट्रान्सफॉर्मेशन आणलं आहे, अकाउंट ओपन करणं वगैरे ह्या तर मॅन्डेटरी गोष्टी आहेत, त्या तर करायच्याच आहेत आपल्याला. परंतु या मार्गापर्यंत ज्यांनी आणलं ना, प्रवीण सरांपासून सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने.
थैंक यू सर, थैंक यू सर। ग्रेट मॉर्निंग, माझं नाव निलेश महाजन आहे। हाय, मी डोंबिवलीवरून आलो आहे आणि ही माझी सेकंड लेवल टू आहे। लेवल वन तीन झाल्यात, मागच्या लेवल टूला पण मला उभं केलं होतं बोलायला आणि आता पण सांगितलंय। मला ऍक्च्युली हे अपेक्षित नव्हतं मला उभं करतील, आता ठीक आहे, मी त्याचा प्रिपेअर केलं असतं ना। मग मी लेवल टू का केलं, पहिला प्रश्न। मागच्या वेळेला लेवल टू ऐकलं ना, तर थोडं पहिल्यांदा ऐकलं ना, सो बरेचसे कन्सेप्ट नवीन होते, बरेचसे कन्सेप्ट नवीन होते। ह्या लेवल टूला हे माहिती होतं की कन्सेप्ट काय असणार आहे, सो मी प्रिपेअर होतो की मला आज काय शिकायला मिळणार आहे। मला एवढंच फक्त हे करायचं होतं की मी इथून किती वेचू शकणार आहे, कारण मागच्या वेळेला जेव्हा मी हे लेवल टू अटेंड केलं होतं तेव्हा मी बोललो होतो की मला जर 1,00,000 रुपयाचं एका दिवसाचे मागितले द्यायला तर मी देणार 2 दिवसांचे मी 2,00,000 पण देणार, कारण मी ऑलरेडी 2 वर्षांपासून मार्केटमध्ये, मला माहिती आहे या ठिकाणी कुठलं नॉलेज दिलं जातं आणि ते फ्रीमध्ये दिलं तर हे नॉलेज तुम्ही 1,00,000 रुपये खर्च केला तुम्हाला नाही मिळणार। जी सायकोलॉजी इथे शिकवली जाते ना, ती सायकोलॉजी तुम्हाला कोणीच शिकवू शकत नाही, कोणीच तुम्हाला सांगणार नाही स्टॉपलॉस हिट झाला, स्टॉपलॉस घ्या, स्टॉपलॉस एवढा अशा किती प्रकारे आपला मनोज भुजबळ सरांनी सांगितलं की स्टॉपलॉसचे कितीतरी उदाहरण दिले, प्रत्येक स्लाईडमध्ये दिले, पण हे सांगणं आणि हे आत्मसात करणं हे आपल्यावरती आहे। सो आणि 1,00,000 रुपयाचं जर माझ्यासाठी एक दिवसाचं सेशन आहे तर 2,00,000 रुपयाचं सेशन मला फ्रीमध्ये मिळतं तर मी सोडणार नाही, डेफिनेटली सोडणार नाही, नेक्स्ट टाइम पण सोडणार नाही। काल सतीश सरांनी सांगितलं, मी मागे पण सांगितलं होतं की टेक्निकल अनालिसिस कॅन्डलस्टिकमध्ये आपण काय शिकतो, कॅन्डलस्टिक आहे ना बायर सेलरचा गेम आहे, कोण जिंकलं, कुठे जिंकलं आणि कसं जिंकलं हे ज्याला कळलं तो ट्रेड करू शकतो, ठीक आहे। आतापर्यंत मला ते कन्फर्मेशन मिळत होतं की कुठेतरी ट्रेड घ्यायचं आहे, काल सतीश सरांनी मला कॉन्फिडन्स दिला की जे, कारण मी नंतर गेल्यानंतर मी बघितलं ना की मला कन्फर्मेशन कुठे मिळत आहे, पण मला हे आधी कळत होतं की इव्हिनिंग स्टार बनला म्हणजे बेरिश ट्रेड होणार आहे, पण काल ते कन्फर्म झालं की नाही। म्हणजे काय आलं की जेव्हा तुम्ही 2 वेळा लेवल टू करतात ना, पहिल्या लेवल टूला तुम्हाला कन्फर्मेशन मिळतं, दुसऱ्या लेवल टूला तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो। सो आता 3 महिने झालेत मी अकाउंट ओपन करून झालंय, पण मी ट्रेडिंगला हात नाही लावलाय अजूनपर्यंत, माझ्या अकाउंटला ऑलरेडी पैसे आहेत, पण आपले भुज मनोज सर म्हणतात की ते कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी तुम्हाला वेळ दिला गेला पाहिजे ना, सध्या मी म्हटलं तेच करूया, पण नंतर काय आपल्याला जंगलच कापायचं ना, पैसे तर नंतर येऊन जाईल आणि यायचंच। लर्निंग पॉवरचं, ज्याने लर्निंग पॉवरचा हात पकडलाय ना त्याला पैसा हा बाय प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट आहे। हा एक कंडिशन आहे की ज्याने तुम्हाला इथे आणलंय, जो मेंटोर आहे, जे गुरु आहेत, त्यांना फक्त सोडू नका, बाकी तुम्ही जेवण सोडलं एक वेळेचं चालेल पण यांना सोडून चालणार नाही। जेवण सोडल्याने काय होणार आहे, फक्त एक दिवस तुम्ही उपाशी राहणार आहे, यांना सोडल्याने तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मुकणार आहोत, त्याच्याने तुम्हाला ते मिळू शकत नाही। आणि एकाच स्टॉपलॉसचं एक उदाहरण देतो, स्टॉपलॉसचं कसं आता हा बिझनेस आहे, ट्रेडिंग इज अ बिझनेस, मी पण बिझनेस करतो, पण या बिझनेसला कसं घ्यायला पाहिजे की आता समजा मी आता शॉप ओपन केलं किंवा कंपनी ओपन केली तर माझे काहीतरी फिक्स एक्सपेन्सेस आहेत ना। आता समजा मला जर महिनाभर जर बिझनेस नाही झाला आणि मला MSEBने बिल पाठवलं इलेक्ट्रिसिटीचं, तर मी तर चालेल का असं भरलेलं की मी नाही भरणार, मला बिझनेस नाही झालाय, मला भरावंच लागेल। तसंच ट्रेडिंग करताना स्टॉपलॉस हिट झाला तर ते एक्सपेन्सेस आहेत ना, देऊन टाका ना, काय फरक पडतोय, एक्सपेन्सेस देऊन मोकळावा आणि पुढच्या बियाची वाट बघा की पुढच्या महिन्यात पण भरायचेच आहे, जरी प्रॉफिटेबल ट्रेडर असाल तरी सुद्धा। मंदिरात जातो आपण देवाकडे, सिद्धिविनायकला गेले चढावा देणार पडताय ना, बरोबर आहे, देव आपल्याला सांगत नाही की तू कितीचा चढावा द्यायचा तुला, बरोबर आहे, आपल्या पॉकेट साईज प्रमाणे आपण ठरवतो की कितीचा चढावा द्यायचा आहे, कोणी 100, 200, 500, 1,000 स्टॉप 10 पिपचा दिला तरी चालेल, स्टॉपलॉस पण सेम चढावाच आहे मार्केटला, तो प्रत्येक ट्रेडरने आता नियम म्हणून घ्यायचा आहे की तो द्यायचाच आहे, तो द्यायचाच आहे, तो सुटणार नाहीये, फक्त चढावायची अमाऊंट जी आहे ना ती फायनल करून ठेवा, दर म्हणलं एवढा चढावा द्यायचाच आहे। आणि एखादा महिना असा पण जाईल की स्टॉपलॉस द्यावा लागणार नाही, तर नेक्स्ट महिन्यामध्ये डबल स्टॉपलॉस द्यायचा। आणि मी तर खरंच स्वतः काय म्हणत
नशीबवान समजतो की मला लर्निंग पॉवर सारखं इन्स्टिट्यूट मिळालं, दिनेश सरसारखे मेंटॉर मिळाले, प्रवीण सरांसारखे आपल्याला मेंटॉर मिळाले. सो मित्र यांना कधी सोडू शकत नाही, कारण शेवटी प्रोसेसच आहे जे आपल्याला श्रीमंत बनवेल, प्रोसेसच आहे ते आपल्याला मिलेनियर बनवेल, आणि प्रोसेसच आहे ते आपल्याला बिलेनियर बनवेल. आणि आज आपल्याला प्रोसेस ही क्लिअर झालेली आहे की आपल्याला काय करायचं आहे. सो मी प्रत्येकाला सांगेल की प्लीज हा प्रोफेशन सिरियसली घ्या. तुम्हाला इथपर्यंत आणले लॉ ऑफ अट्रॅक्शन. जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन काय की आपण जे विचार करतो ते आपल्यासोबत कधी ना कधी घडतं. आज सगळे इथे बसलेत, हा तुम्ही विचार केलेला नाही, हा देवाने तुमच्याकडे विचार केलेला आहे आणि तुम्हाला इथे आणलेलं आहे. ती वेळ आज आलेली आहे. सो देवाने तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे ना, तर त्याचं तुम्ही तुम्हाला आता तुमच्या हातात आहे की लक्ष्मी झाडात आली आहे, तिला दरवाजा उघडायचा आणि तिचं स्वागत करायचं की दरवाजा बंद करून घसात घरातच बसायचं. मग लक्ष्मी पण म्हणेल तसाच राहा तू. तो असं आपल्यासोबत नाही झालं पाहिजे. सो ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर लेवल टू. आणि आता सगळ्यांनी मस्त पैकी प्रिपेअर करायचं, मी पण स्वतः करणार आहे आणि छान पैकी ट्रेडिंग करून मोठा पैसा बनवायचा आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा इथे मी काही जणांना बोलवतोय, फक्त 2 मिनिटच आपल्याला बोलायचं आहे. मी नाव घेतो, टाळे आपल्याला वाजले पाहिजेत. कंटिन्यू. शीतल सुवर्णा, शीतल सुवर्णा, सुषमा रॉय, सुषमा रॉय,